बातमी आहे फॅनी बाबत. हे चक्रीवादळ वेगानं पूर्व किनारपट्टीकडे मार्गक्रमण करते. विशाखापट्टणमपासून चक्रीवादळ अवघ्या 230 किलोमीटरवर आहे, तर ओडिशातल्या जगन्नाथपुरीपासून हे चक्रीवादळ 420 किलोमीटर अंतरावर आहे. उद्या ओडिशातल्या तंदाहार भागात फॅनी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या समुद्रात असलेल्या या चक्रीवादळाचं जमिनीवर धडकण्यापूर्वी 185 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत. अधिक माहिती आपण या संदर्भात जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील आपल्यासोबत आहेत. विनोद, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये कशा पद्धतीनं खबरदारीच्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत? सुवर्णा, मी आता कोलकात्यात आहे आणि ह्याच वादळाचा एक नांदी म्हणून इथे ते जाणवत आहे. सकाळपासूनच एकदम ढगाळ वातावरण आहे आणि आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून हे वादळ जवळजवळ 650 किलोमीटर लांब आहे आणि गेल्या काही तासांपासून ताशी 7 किलोमीटर वेगाने ते उत्तरेच्या दिशेने ते येत आहे. परंतु सगळ्यात मोठा तडाखा हा ओडिशाच्या किनारपट्टीवर बसण्याची शक्यता आहे, कारण ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने म्हणजे पश्चिमेच्या दिशेने ते जास्त जोरात येत आहे. म्हणजे उद्यापर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास 8 लाख लोकांचं किनारपट्टीच्या भागातून सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की किनारपट्टीच्या जवळून ज्या रेल्वेगाड्या धावतात त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कालपासून आजपर्यंत तब्बल 100 जास्त रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातल्या जवळपास 9 ते 10 जिल्ह्यांना जे किनाऱ्यावर आहेत त्यांना या वादळाचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण की वादळाची भीषणता ही प्रत्येक तासाला वाढत जाते. निश्चित, धन्यवाद विनोद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.